Let me one of the example that is important is the steam jet drop system. Steam jet drop. Steam jet drop system. Yeah, this is one of the methods. The Nimka drop system is a fact. Drop system is a function in the L government. Put a color operate the other, there's a function. हाइलाइट्स अपने भरपूर है टाइप्स है क्लासिफिकेशन है डिफरेंस है डिफरेंट टाइप्स ऑफ ड्रॉट्स के एक्सप्लेनेशन है तर जास्ती करून प्रश्न विचारले डिफरेंस बिटवीन द ड्रॉट सो व्हाट इज द ड्रॉट सिस्टम एंड स्टीम जेट ड्रॉट सिस्टम ह्या तीन प्रश्नांसह जास्त जरा भर दिलं होतं आणि एक्झाम मध्ये विचारण्याची चर्चा असते तर ड्रॉट सिस्टम म्हणजे काय तर नॉर्मली तुम्ही बघितलंय ज्यावेळी कंपल्शन चेंबर मधून हॉट गॅसेस जे येतात ते चिमणी मधून काय होतात ट्रॅव्हल होतात घरामध्ये एखादं चूल आहे चुलीमध्ये जेव्हा आग लावत असतात जळवलं तर ते आपलं जे घरात असते चिमणी असते त्याच्यामध्ये काय होत असतं धूर बाहेर जात असत पण काही वेळा आपण ज्यावेळी कुकणी ज्यावेळी हे करत असतो त्यावेळी ते धूर आपल्या आजच घरामध्ये पण येत असते सेम केस इज ऑल्सो विथ दी प्रॉपर डायरेक्शन मध्ये एक हॉट गॅसेस जे असतात ते ट्रॅव्हल झाले पाहिजे प्रॉपर डायरेक्शन मध्ये कारण की त्या डायरेक्शन मध्ये इक्विपमेंट्स वगैरे सगळे त्याचे जे इकॉनॉमायझर म्हणा एअर फिल्टर म्हणा हे सगळे प्लेस असतात आणि इट हॅज टू बी डायरेक्टेड इन द प्रॉपर डायरेक्शन तर हॉट गॅसेसला सर्क्युलेट करणे वेगवेगळे पद्धत आहे एक आहे नॅचरल सर्क्युलेशन आहे एक आर्टिफिशियल आहे म्हणजे ड्रॉट सिस्टम काय करतंय तर कॉजेस द फ्लो ऑफ गॅसेस आता आपल्या रूम मध्ये बघा बाहेर कुठे पण उभारला तुम्ही वार लागते तुम्हाला पण तेच असत ज्यावेळी एखादं खोली असेल त्यावेळी बरोबर दरवाजा हे दरवाजा आणि इकडे दरवाजा बरोबर असला तर काय होत वार जास्त जात असत आणि तिकडेच आपल्याला जाणत असतं मी जर एका कोपऱ्यात उभारलो मला तो वारं जाणवत नाही पण आता जो दरवाजा आहे मी इकडे दरवाजा आहे तर इथे मध्ये उभारलो तो वारं काय होते जाणवते ते कशामुळे होत असते ड्रॉट सिस्टम मुळे म्हणजे ते ऍटमॉस्फिअरचं एअर जे असते ते आणि इकडे बाहेरचं जे आहे म्हणजे त्यातनं पास होऊन जाते आणि ते घडत असते कशामुळे दॅट इज बिकॉज ऑफ द प्रेशर डिफरन्स कशामुळे घडत असते ते प्रेशर आता कुकरची शिट्टी का वाजते प्रेशर डिफरन्स बिकॉज ऑफ द प्रेशर डिफरन्स आता जे प्रेशर असते ते जास्त असते ते बाहेर येणार बघत असते आणि ते नॉर्मल प्रेशर व्हायला बघत असते सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द प्रेशर्स सेम केस द एअर विल फ्लो नो डाऊट एअर विल फ्लो बट इट हॅज टू फ्लो इन द प्रॉपर डायरेक्शन सो फॉर दॅट वन वी आर हॅव्हिंग द ड्रॉट सिस्टम त्याच्यासाठीच काय असते हॉट गॅसेस एअर फ्लो होण्यासाठी काय असतं आपल्याकडे ड्रॉट सिस्टम असते असं डिझाईन केलं जाते जेणेकरून एअर ऑटोमॅटिकली पास व्हायला पाहिजे आणि कुठल्या दिशेमध्ये ट्रॅव्हल व्हायला पाहिजे वरच्या दिशेमध्ये ट्रॅव्हल झालं पाहिजे आणि ते गॅस परत ते हॉट गॅसेस किंवा जे दूर आहे ते परत आलं नाही पाहिजे एखाद्या दिशेमध्ये ते ट्रॅव्हल केलं तर त्याच दिशेमध्ये ट्रॅव्हल केलं पाहिजे तर ड्रॉटचं काम तुमच्या लक्षात आलं असं सिस्टम ज्याच्यामध्ये एअर एकाच डायरेक्शन मध्ये काय होते प्रॉपरली फ्लो होते सो दॅट इज अ फंक्शन ऑफ द causes the flow of gases. Then there are different types of the droughts. Natural drought is there, one, and another one is artificial drought is there. So in the natural drought, the air will be, hot gases will be circulated naturally. How? Because of the density difference. Hot gases are having less density and the cold gas will have more densities. The densities are the difference असते त्याच्यामुळे काय होते गॅसेस सर्क्युलेट बघा तुम्ही कधी पण जे धूर असते ते कधी पण वरती जाते का जाते कशामुळे जाते धूर वरती कशामुळे जाते कारण की ते हलकं असते दॅट इज नथिंग बट डेन्सिटी त्याचं काय असते कमी असते नायट्रोजन बलून मध्ये आपण नॉर्मल हवा भरला तर बलून उडत नाही हवेमध्ये पण ते नायट्रोजन भरलं असलं तर ते गॅस
इट विल मूव अप कशामुळे कारण की हलक असते डेन्सिटी काय असते कडी डेन्सिटी कडी करते सो सेम केस इज आल्सो विथ दिस वन बिकॉज ऑफ द डेन्सिटी डिफरेंस एयर काय होते सर्क्युलेट होते आपल्या चिमणी मधून दूर वगैरे जे आहे ते बाहेर जाते आणि आर्टिफिशियल मध्ये काय असते मेकॅनिकल सिस्टम इज देअर ऑर एल्स जेट सिस्टम इज देअर एखादं सिस्टम असतं मेकॅनिकल तर असतं किंवा जेट सिस्टम असतं त्याला युटिलाइज केलं मेकॅनिकल मध्ये भरपूर अनेक टाईप्स आहेत इंडस डॉट आहे पोस्ट डॉट आहे आणि जेट मध्ये सुद्धा टाईप्स आहेत आय हॅव रिटन हियर ओनली टू टाईप्स दोनच टाईप ठेवले कारण का आपल्याला हे दोन टाईप्स मध्ये डिफरन्स समजून घ्यायचा आहे स्टडी करायचं आहे तर एखादा आपण इथे मॉडेल पाहायला बघूया आणि त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊया त्याच्यामध्ये आता स्टीम जेट ड्रॉट सिस्टम आहे आर्टिफिशियल मध्ये येते दिस इज सेकंड टाइप ऑफ द ड्रॉट सिस्टम आर्टिफिशियल ड्रॉट सिस्टम म्हणजे सेकंड टाइप तर इथे बघा हॉट गॅसेस चे कंप्रेशन चेंबर मधून असे पास होत असतो सो दीज आर द वॉटर ट्यूब्स दीज आर वॉटर ट्यूब्स एंड दिस इज स्टीम एंड दीज आर द हॉट गॅसेस सो इथून आल्यानंतर हे सरळ बाहेर गेले पाहिजे सो दिस इज स्टीम इंजिन स्टीम इंजिन आता जे स्टीम इंजिन मध्ये स्टीम जे युटिलाइज केलेलं आहे व्हॉटएवर द स्टीम इट हॅज बीन युटिलाइज्ड दैट स्टीम इज सप्लाइड फ्रॉम हियर सी एग्जॉस्ट स्टीम फ्रॉम द स्टीम इंजिन करंट ते जो प्रेशर जास्त असते तो जो टेंपरेचर कमी असते सो इट विल पुश दैट हॉट गैस त्याला काय करते ह्या गॅसेस ला ढकलते त्याच्यामुळे हे बाहेर ट्रॅव्हल करते सो त्याला काय करते सर्क्युलेट होण्यासाठी काय करते हेल्प करते सो दिस इज नथिंग बट जेट स्टीम जेट ड्रॉट सिस्टम आता मेकॅनिकल ड्रॉट सिस्टम मध्ये काय असणार एखादा फोर्स द फॅन असेल दॅट प्लस इन फोर्स द फॅन इंड्यूस द फॅन दे विल हॅव फॅन असते आपण आता ब्लोअर आता एक्झाम्पल आपण फोर्जिंग लॅब मध्ये ब्लोअरचा वापर करतो हवा प्रेशर ढकलण्यासाठी सर्क्युलेट करण्यासाठी सेम हियर ऑल्सो दे विल हॅव सम ब्लोअर्स ऑर एल्स सम फॅन्स दे विल हॅव हॅव यू अंडरस्टूड दिस वन समजलं सो हियर इन द मेकॅनिकल वी आर हॅविंग टू टाइप्स इंड्यूस्ड ड्रॉट अँड फोर्स हियर दे मे हॅव ब्लोअर्स ऑर फॅन्स अँड टू टाइप्स आर देयर सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंड्यूस्ड ड्रॉट अँड फोर्स ड्रॉट हियर ओनली वन With the one point, we can understand this one. So this, if I consider this one as chimney and this is the boiler chamber, this is this one. So from here, the air will enter, and the hot gases will travel from this one chimney. And so this is one simple model I'm drawing this one. The hot gases will travel. जर blower किंवा आपला जो fan आहे तो हित बसवला असेल सो दॅट विल बी नोन एज अ इंड्यूस्ड ड्रॉट तर ह्या फॅन काय केलं ते पुश केलं फॅन पुश केलं सो दिस विल बी नोन एज अ इंड्यूस्ड ड्रॉट सिस्टम और इफ द फॅन इज प्लेस्ड हियर एट आफ्टर दिस चेंबर फर्नेस फायर ग्रेड आफ्टर द फायर गेट म्हणजे ह्याच्या नंतर हे कंबशन चेंबरच्या नंतर जर त्याला बसवलं असेल तर त्याला काय म्हणतात फोर्स ड्रॉप का कारण की ते खेचत असते आता ह्याच्यामध्ये फर्स्ट ह्याच्यामध्ये ते पुश करत असते सेकंड ह्याच्यामध्ये काय करत असते फोर्स ड्रॉट मध्ये हॉट गॅसेसला पुश करत असते कसं पुश करत असते व्हॅक्यूम क्रिएट करत असते सो दिस इज पुशिंग फर्स्ट वन And second one is pulling the hot gases. चला pull करत असते कसं vacuum create करत असते त्याच्यामुळे ते मोकळी जागा create होत असते त्याच्यामुळे hot gases will acquire that blank space. Automatically ते वरती खेचून काढत असते. So this is the difference between induced and forced. त्याच्यामधला difference समजला तुम्हाला? So this is before the fire gate and the fan is after the fire gate. So that is the difference. And because of those arrangements, there are so many differences. The cost of the forced drought system will be more. The cost of the induced
draft system will be less. So power consumption, pressure inside the furnace is above the atmospheric. Hejamade pressure above the atmospheric pressure created. And hejamade ka hota hai? Pressure will be less than atmospheric pressure. Manje te vacuum create hone manje ka? The pressure will be less than atmospheric pressure. So these are the some differences. There are few more differences are there. The fan handles less volume of air. It can handle less volume. And this can handle more volume. म्हणजे जास्तीत जास्त आपण एअर पुल करू शकतो. ह्याच्यामध्ये आपण फोर्स करताना कमी एअर पुल केलं जातं, खूप पुश केलं जातं. दॅट इज ऑल्सो डिफरंट. तर तुमच्या लक्षात आलं हायलाइट ह्याच्याबद्दल. ओके, थँक्यू.